नमोन महाविद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारची कृती आणि एक वेगळ्या प्रकारचा उपक्रम आपल्याला या पायऱ्यांच्या माध्यमातून अभ्यासायचा आहे। त्याला म्हटलेला आहे श्रवणाभ्यास। श्रवणाभ्यास म्हणजे काय? ऐकायचं। आणि त्या ऐकण्याच्या पायऱ्या या ठिकाणी दिलेल्या आहेत, म्हणजे तुम्हाला ज्ञान प्राप्ती कशी होते याच्याही या पायऱ्या आहेत। पहिल्यांदा काय करायचं? वाचायचं, वाचनम। त्याच्यानंतर श्रवणम, त्याच्यानंतर वाचायचं, नंतर ऐकायचं। पहिल्यांदा स्वतः वाचायचं, नंतर दुसरे जे काही सांगतील त्यानुसार ऐकायचं, त्याच्यानंतर अनुवादनम, त्याच्यानंतर त्याचा जो काही अनुवाद आहे तो अनुवाद आपल्या भाषेमध्ये आपण समजून घ्यायचा, त्याला म्हटलेला आहे अनुवादनम। आणि त्याच्यानंतर अवबोधनम, त्याच्यानंतर आपल्याला काय होते? ती गोष्ट ज्ञात होते, माहिती होते। आले लक्षात? तर या पायऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला काय करायचं आहे? श्रवणाभ्यास करायचा आहे, ऐकायचं आहे आणि ती गोष्ट समजून घ्यायची आहे। तुम्हाला सगळ्यांना माहिती असणारी ही एक गोष्ट या ठिकाणी पान नंबर 13 वर दिलेली आहे आणि त्या गोष्टीचं नाव आहे सत्यप्रिय काष्ठिकह। सत्यप्रिय काष्ठिकह हे त्या गोष्टीचं नाव आहे। आणि तुम्हाला कृतीमध्ये काय करायचं आहे? तर पहिल्यांदा ती गोष्ट शिक्षक सांगतील, त्याच्यानंतर तुम्ही ती ऐकायची आणि त्याच्यानंतर ऐकल्यानंतर तुम्ही तुमच्या मातृभाषेमध्ये ती गोष्ट जशी आहे तशीच्या तशी त्या ठिकाणी सांगायची, असं या ठिकाणी कृती तुम्हाला करायची आहे। तर आता आपण सांगू तर शकत नाही कारण आपण प्रत्यक्ष भेटत नाहीये। मग आता तुम्ही काय करायचं? तुमच्या वहीमध्ये ती गोष्ट गाईडमध्ये न पाहता आता मी जशी सांगते आहे त्यानुसार लिहायची आहे प्रत्येक विद्यार्थ्याने। आलं लक्षात? तर आता आणि हा दिले नंबर जरी दिलेला नसला तरी हा पाठ कोणता आहे? सहावा पाठ तुम्हाला या ठिकाणी आहे। तर चला मग बघू आपण ही गोष्ट सत्यप्रिय काष्ठिकह। काष्ठिकह सत्यप्रिय म्हणजे काय? सत्यवादी असणारा, सत्याला मानणारा, सत्य ज्याला प्रिय आहे असा तो सत्यप्रिय। काष्ठिकह, काष्ठिकह म्हणजे काय? काठ्या तोडणारा, म्हणजे त्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? लाकूड तोड्या। आलं लक्षात? बघा मग, एकह काष्ठिकह, एकह काष्ठिकह काष्ठ छेदनार्थम वनं गच्छती। आता या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? एकह काष्ठिकह काष्ठ छेदनार्थ वनं गच्छती। एक लाकूड तोड्या होता आणि तो लाकडे तोडण्यासाठी वनामध्ये गेला। एक लाकूड तोड्या लाकडे तोडण्यासाठी वनामध्ये गेला। वनं गच्छती, वनामध्ये काय झालं? तो गेला। अनवधानात, अनवधानात म्हणजे त्याचं लक्ष नसताना। अनवधानात म्हणजे काय? त्याचे लक्ष नसताना। त्याचं जेव्हा लक्ष नव्हतं, त्याच्याकडनं चुकून ते घडलेलं आहे अनवधानात, तस्य हस्तात कुठारह जलेम पतती। त्याच्या हातामधली कुऱ्हाड जी आहे ती काय झाली? पाण्यामध्ये पडली। तस्य हस्तात, तस्य म्हणजे काय? तस्य त्याच्या हस्तात। आता या ठिकाणी व्याकरण जेव्हा शिकू तेव्हा आपण शिकणार आहे, पण सध्या एवढंच लक्षात ठेवायचं मूळ शब्द आहे या ठिकाणी हस्त आणि आत हस्तात असा तो शब्द तयार झालेला आहे। आणि हस्तात म्हणजे काय? तर हस्तात म्हणजे त्याच्या हातातून। कुठारह म्हणजे कुराड। जले पतती, आता या ठिकाणी जले झालेला आहे, तर जल हा जो शब्द आहे हा वन या शब्दाप्रमाणे
जेव्हा आपण भाषा सूत्र दोन पाहू ते त्यामध्ये तुम्हाला शब्द जेव्हा शिकवले जातील ते सगळे शब्द तुम्हाला पाठ करायचे आहे आणि त्या शब्दांनुसार चालणारे इतर शब्द आपण बघणार आहे। तर जलचं काय झालं, जलम जले जलानी प्रथमा, तर या ठिकाणी जले तर पाण्यामध्ये काय झाली ती पडलेली आहे, वन शब्दाप्रमाणे चालणारा हा एक शब्द आहे जल। तर जले जले पतती, पतती म्हणजे पतती म्हणजे काय झाली पडली। आता या ठिकाणी पतती म्हटलेला आहे क्रियापदाला ती हा प्रत्यय आहे, का बरं, कारण तो प्रथम पुरुष आहे। प्रथम पुरुष म्हणजे मी नाही तू नाही आणि दुसराच कोणीतरी। आपण ही जी गोष्ट ऐकतोय ती माझ्याबद्दल ऐकतोय का, माझ्याविषयी घडली आहे का, नाही। तुझ्याबद्दल मी काही सांगते का, तुझ्याबद्दल घडली आहे का, नाही। तर आपण दोघही नाही, तिसऱ्या व्यक्तीबद्दल ती घडलेली आहे आणि म्हणून संस्कृत मध्ये त्याला प्रथम पुरुष असं म्हणतात। आणि म्हणून क्रियापदाला कोणता प्रत्यय लागलेला आहे, तर ती हा प्रत्यय लागलेला आहे। बघा अनवधानात तस्य हस्तात कुठारह जले पतती, त्याचं लक्ष नसल्यामुळे, त्याचं लक्ष नसताना त्याच्या हातातली जी कुऱ्हाड आहे ती चुकून काय झालं पाण्यामध्ये पडली। सह चिंताकुलह भवती, आणि मग त्याच्यामुळे तो काय झाला, सह म्हणजे कोण, तो कोण, लाकूड तोड्या, सह चिंताकुलह भवती, आणि मग तो खूप चिंता करू लागला, त्याला टेन्शन आलं की आता काय करायचं, विचार करू लागला, तो विचारमग्न झाला आणि चिंतित झाला। तदा तत्र देवः आगच्छती, या ठिकाणी बघा प्रत्येक ठिकाणी क्रियापदाला ती हा प्रत्यय लागलेला आहे। तदा तत्र देवः आगच्छती, तेव्हा त्या ठिकाणी काय झालं, तर देव आले। आणि मग देव आल्यानंतर देवः जले मज्जती, आणि मग देव काय झाले, पाण्यामध्ये गेले, त्यांनी पाण्यामध्ये उडी मारली। सुवर्ण कुठारम गृहीत्वा बही आगच्छती, आणि मग त्यांनी काय केलं, सोन्याची जी कुऱ्हाड होती, सुवर्ण कुठारह म्हणजे सोन्याची कुऱ्हाड, गृहीत्वा, गृहीत्वा म्हणजे काढली, गृहीत्वा बही आगच्छती बाहेर काढली, सोन्याची कुऱ्हाड त्यांनी काय केलं, बाहेर काढली। आणि सह वदती, आणि ते बोलले, अपि एषः तव कुठारः, त्यांनी त्या लाकूड तोड्याला विचारलं, ही तुझी कुऱ्हाड आहे का। काष्ठिकः वदती, लाकूड तोड्या बोलला, न एषः मम कुठारः, आता त्याला हात लावला होता म्हणून काय म्हटला, एषः, न एषः मम कुठारः, नाही ही माझी कुऱ्हाड नाही। तदनंतरम, त्याच्या नंतर देवः रौप्य कुठारम दर्शयती, आणि त्याच्यानंतर मग देवानी रौप्य म्हणजे काय, चांदी, चांदीची कुऱ्हाड काय केली, दाखवली। काष्ठिकः तदपि न स्वीकारोती, पण तरी सुद्धा लाकूड तोड्यानी त्या दोन्हीही कुऱ्हाड स्वीकारल्या नाहीत। पहिल्यांदा कशाची दाखवली, सोन्याची कुऱ्हाड दाखवली, त्याच्यानंतर कशाची दाखवली, चांदीची दाखवली, पण तरी सुद्धा त्या दोन्हीही कुऱ्हाड तो देव लाकूड तोड्याला देत होता, पण लाकूड तोड्यांनी काय केलं, त्या दोन्हीही कुऱ्हाड स्वीकारल्या नाहीत। स्वीकारल्या नाही म्हणजे काय, घेतल्या नाहीत। अंते देवः लोह कुठारम आनयती, आणि मग शेवटी देवानी त्याची जी लोखंडाची कुऱ्हाड होती ती कुऱ्हाड त्यांनी काय केली, आणली। काष्टिकः वदती, आणि मग काष्टिक म्हणजे लाकूड तोड्या बोलला, आम एव, आम एषः एव मम कुठारः, अरे ही तर माझीच कुऱ्हाड आहे। आम एषः, हात लावून सांगितलं, एव मम कुठारः, ही लोखंडाची माझी कुऱ्हाड आहे। प्रसन्नः देवः तस्मे सर्वान कुठारान यच्छती, आणि मग देव त्याच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी त्या सर्व कुऱ्हाड त्या लाकूड तोड्याला देण्याची, लाकूड तोड्याला दिल्या। अहो
काष्टिक स निस्पृहता सत्य प्रियता च आणि हे काय आहे त्या लाकूड तोड्याची सत्य प्रियता आहे की तो खरं बोलला म्हणजे सोन्याची कुराड पाहिल्यानंतर त्याच्या मनामध्ये लालसा उत्पन्न झाली का नाही त्याला असं वाटलं का अरे बापरे सोन्याची कुराड दाखवली आपण ही आपली म्हणून घेऊन घ्यायची असं त्याच्या मनामध्ये काही आलं का नाही त्याने प्रामाणिकपणे सांगितलं की ही कुराड माझी नाही बरं चांदीची दाखवली त्याने तेव्हाही सांगितलं की ही पण कुराड काही माझी नाही आणि जेव्हा लोखंडाची कुराड काढून दिली तेव्हाच त्याने सांगितलं की हो ही माझी कुराड आहे आणि म्हणून देव त्याच्यावर प्रसन्न झाले आणि देवाने काय केलं ती त्याची जी कुराड होती ती तर लोखंडी कुराड त्याला दिलीच पण त्यासोबतच काय केलं त्यांनी तर ती सोन्याची कुराड आणि चांदीची कुराड सुद्धा त्याला भेट म्हणून दिली अशा प्रकारची ही छोटीशी गोष्ट या ठिकाणी संस्कृत मधून तुम्हाला सांगितल्या गेलेली आहे तर यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला या ठिकाणी एक छोटासा याचं भाषांतर आपल्या वहीमध्ये लिहायचं आहे पण भाषांतर लिहित असताना काय करायचं एक वाक्य संस्कृतचं लिहायचं आणि ते झाल्यानंतर दुसरं त्याच्याच खाली त्याचं भाषांतर लिहायचं मराठीमध्ये अनुवाद लिहायचा त्याला अनुवाद म्हणतात मग पेपरमध्ये तुम्हाला काय विचारलेलं असतं तर त्या ठिकाणी पेपरमध्ये तुम्हाला विचारलं गेलेलं असतं की अनुवादम कुरुत मग तुम्हाला अनुवाद त्या ठिकाणी लिहायचा असतो तर अनुवाद लिहित असताना आपण गोष्टीसारखं खूप जास्त कसंच्या कसं काही लिहायचं नाही तर जेवढा शब्द त्या ठिकाणी वापरलेले आहे त्या शब्दांचे अगदी जसेच्या तसे अनुवाद तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचे असतात तर बघा मी तुम्हाला एक उदाहरणादाखल पुन्हा एकदा समजावून सांगते की अनुवाद लिहित असताना नेमकं काय लिहायचं आता जसं मी तुम्हाला गोष्ट समजावून सांगितली त्यातलं व्याकरण सांगितलं हे काहीही लिहायचं नाही अनुवाद लिहित असताना फक्त एक ओळ संस्कृत मधली जी आहे त्याचा जशाचा तसा अर्थ त्या ठिकाणी लिहायचा असतो बघा एकह काष्टिकह काष्ट छेदनार्थ वनम गच्छती हे वाक्य झालं एक पूर्ण वाक्य झालं मग आता या ठिकाणी तुम्ही अनुवाद लिहित असताना खालच्या ओळीमध्ये काय लिहिणार एक लाकूड तोड्या लाकडे तोडण्यासाठी वनात गेला अनवधानात तस्य हस्तात कुठारह जले पतती त्याचे लक्ष नसताना त्याच्या हातातली कुराड पाण्यामध्ये पडली सह चिंताकुलह भवती आणि त्याच्यामुळे तो विचारमग्न झाला तदा तत्र देवह आगच्छती आणि मग तेव्हा त्याच्या तदा तत्र देवह आगच्छती मग तेव्हा त्या ठिकाणी देव आले देवह जले मज्जती आणि देवाने पाण्यामध्ये उडी घेतली सुवर्ण कुठारम गृहित्वा बही आगच्छती आणि त्यांनी सोन्याची कुराड घेऊन ते बाहेर आले सह वदती आणि ते बोलले अपि एषः तव कुठारः आणि त्यांनी विचारलं की ही तुझी कुराड आहे का काष्टिकः वदती काष्टिक बोलला न एष मम कुठारः नाही ही माझी कुराड नाही तदनंतरम देवः रौप्य कुठारम दर्शयति त्याच्यानंतर त्यांनी चांदीची कुराड दाखवली काष्टिक तदपि न स्वीकारोती लाकूड तोड्यांनी ती कुराड सुद्धा स्वीकारली नाही अंते देवः लोह कुठारम आनयती आणि मग शेवटी देवानी लोखंडाची कुराड आणली मग त्याच्यानंतर काष्टिक वदती काष्टिक लगेच बोलला आम एषः एव मम कुठारः हो ही माझीच कुराड आहे प्रसन्न देवः तस्मे सर्वान कुठारान यच्छती आणि देव त्याच्यावर प्रसन्न झाले आणि सगळ्या कुराड त्याला बक्षीस म्हणून दिल्या अहो काष्टिकस्य निस्पृहता सत्य प्रियता च त्याची जी निस्पृह वृत्ती होती त्याची जी लालचा नसलेली वृत्ती होती त्याची जी सत्यप्रियता होती हे त्याच्यामधले जे काही गुण होते त्या गुणांमुळे
त्याला त्या सर्व कुराड बक्षीस म्हणून प्राप्त झाल्या। अशा पद्धतीने या ठिकाणी अनुवाद आपल्याला लिहायचा आहे शब्दांनुसार। आपल्या वहीमध्ये तुम्हाला ते करायचं आहे आणि ते फोटो मला पाठवायचे आहेत। धन्यवाद।